काँग्रेसचे लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी हिंगोली काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. काँग्रेसचे लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्यांना 11 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करणारे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच भाजपच्या काही नेत्यांकडून वारंवार राहुल गांधी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले जात असून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तरी अद्यापही धमक्या देणाऱ्या नेत्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्या नेत्यांवर गुन्हे नोंद करून त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी करत हिंगोलीत काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वात हिंगोली शहरातील गांधी चौकात आंदोलन करत शहरातून मोटारसायकल रॅली काढून पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाऊराव पाटील गोरेगावकर भास्कर बेंगाल शेख नईम शेख लाल आबेद अली खान शेख नौमान नवेद सतीश लोणकर साद अहमद पवन उपाध्याय एकनाथ शिंदे गजानन खिल्लारी आवेश शेख अमोल खिल्लारी आदी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आवेश शेख एमसीए न्यूज हिंगोली. राहुलजी गांधी यांना जीप कापतोच असं म्हणलं नाही, ते त्याचे आधीसुद्धा काही बयान झाले आहेत की इंदिरा गांधी आणि राजीवजी गांधी यांच्यासारखं तुमचंसुद्धा आम्ही मर्डर करून टाकू या हे सुद्धा भाषण झालेले आहे. हे सांगितल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा जीप छाटू म्हणून सांगितलं. या महायुतीचे आणि म्हणजे भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष जे आहेत एक एक माणूस वेगवेगळे बेताल असं वक्तव्य सारखं करत आहेत. या भारतामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे का नाही हा आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडला. इतक्या धमक्या दिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची कारवाई त्यांच्यावर होत नाही. धमक्या या याच्यामध्ये भारतामध्ये मोदीच्या राज्यामध्ये या ठिकाणी हुकुमशाही आली का काय ही जनसामान्याला आम्हाला तुम्हाला सगळ्याला या ठिकाणी हा प्रश्न पडलेला आहे. म्हणून एवढ्या मोठ्या याच्यामध्ये खुल्या आम धमक्या देण्याचं काम जर हे करत असतील ठीक आहे, निवडणुकीमध्ये जनता यायला पाहिजेशिवाय सोडणार नाही. पण अशी जर धमक्या देत असतील असे नेते मारायचं काम जर करत असतील आणि अशा धमक्या देऊन ते वोटिंग घेण्याचं जर काम करत असेल तर निश्चित या भारतातली जनतासुद्धा काही वेळी राहिलेली नाही. या भारतातली जनतासुद्धा त्यांना त्यांची जागा निश्चितपणे दाखवून देतील. पहिल्यांदा या ठिकाणी काय दिल्लीतील भक्त तद्वीर सिंह मारवा यांनी सांगितलं इंदिरा गांधी आणि राहुल गांधीसारखं तुमची आम्ही हाल करून टाकू. त्यानंतर भाजपचे दुसरे केंद्रीय मंत्री रणजित बिट्टू यांनी सुद्धा सांगितलं की आतंकवादी आहे फलानं आहे बिस्तानं आहे. म्हणजे मंत्री राहिलेल्या लोकांना आपण काय बोलावं जर हे कळत नसेल तर खरंच या देशाचं दुर्दैव या ठिकाणी म्हटलं पाहिजे. त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं तर 70 वर्षामध्ये काँग्रेसनं जे केलं नाही ते आम्ही करून दाखवतो आणि खरंच हे त्याप्रमाणे करून दाखवतात काय ही आम्हाला शंका या ठिकाणी यायला लागली. या 70 वर्षामध्ये हा काँग्रेस या ठिकाणी स्वातंत्र्यामध्ये जगत होता आणि आज हुकुमशाहीमध्ये जगतोय आणि ती हुकुमशाही नष्ट करण्याकरता आम्ही निश्चितपणे लढा दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. मग ते संजय असो ते बोंडे असो वेगवेगळे वक्तव्य या ठिकाणी जी बदल चटके द्या. अरे काय तुम्ही बोलता काय दम असेल तर समोर या काय करायचं तो पाहून घेऊ. राहुल गांधी आपल्या देशाची संपत्ती कन्याकुमारी ते काय काश्मीर जम्मू काश्मीर हे जे दौरे काढले लोकांचा प्रतिसाद पाहिला मोहब्बत की दुकान त्यांनी खोलण्याचं काम या ठिकाणी केलं लोकांमध्ये एक आपुलकी निर्माण त्यांच्याबद्दल झाली आहे आणि त्याचाच परिणाम आपण लोकसभेला पाहिलेला आहे. यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे आणि पायाखालची वाळू घसरते म्हणून यांना काय बोलावं. जसं बावचळले म्हटलं तर हरकत नाही ते बावचळले ह्याला समजेल आपण काय बोलावं. एखाद्या माणसाला काही करतात ना तो चुकून बोलतो आणि असं करील तसं करील मारून टाकेल त्या प्रकारची भाषा यांची व्हायली. निश्चितपणे आम्ही राहुल गांधींच्या सोबत आहोतच त्यांच्या पाठीमागं आहोतच त्यांच्या केसाईला जर धक्का लागला तर काय होईल या ठिकाणी पाहून घेऊ.